आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत मेथीच्या खुसखुशीत अशा पुऱ्या आहेत, तर तुम्ही त्याला मटरी सुद्धा म्हणू शकता. एकदम छान अशी त्याची टेस्ट लागते. तुम्ही ही एकदम घमेलभर करून ठेवाल तर 15 दिवसासाठी सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता, आणि मुलांना शॉर्ट ब्रेकसाठी सुद्धा पाहिजे तेव्हा देऊ शकता. तर एकदम सोपी पद्धत आहे. तशी पण आता थंडीचे दिवस अजून चालूच आहे, त्याच्यामुळे अशा प्रकारच्या तुम्ही मेथीच्या पुऱ्या आहेत त्या करून बघा. खूप छान अशा होत्यात. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. मेथीच्या खुसखुशीत अशा पुऱ्या बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे. तर इथं मी 2 कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्येच आपल्याला 1/2 वाटी इथं मी बेसन पीठ असतं आपलं रेग्युलरचं ते घेतलेलं आहे. बेसन पीठ घातल्यामुळे छान अशा आपल्या पुऱ्या आहेत त्या खुसखुशीत होत्यात. आणि इथं मी 1/2 वाटी त्याच वाटीने 1/2 वाटी रवा घेतलेला आहे, जो बारीक रवा असतो. रवा घातल्यामुळे आपल्या पुऱ्या आहेत ते एकदम तेलकट अशा कमी होतात आणि खुसखुशीत पण होतात. आता ह्याच्यामध्येच काही मी इथं मसाले घालणार आहे. तर 1/2 चमचे एवढे मिरची पावडर घेतलेली आहे. इथं मिरची पावडर घालायचं कारण म्हणजे कलरसाठी. इथं मी काळी मिरी पूड असते ना ती 1/2 चमचा घातलेली आहे. काळी मिरी पूड आवश्यक घाला जेणेकरून आपल्या पुऱ्या आहे ते छान अशा टेस्टी होतात. इथं मी जिरं घातलेलं 1 चमचा. आणि आता ह्याच्यामध्येच मी इथं ओवा घेतलेला आहे, 1 ते 2 टेबलस्पून ओवा घेतलेला आहे. हातावर असा क्रश करून घालायचा आहे. इथं बेसन पीठ घेतल्यामुळे आपल्याला ओवा घालायचा आहे. ओवा घातल्यामुळे छान अशा आपल्या पुऱ्यांना टेस्ट येते. इथं मी आलं, मिरची आणि लसणाचा असा ठेचा करून घेतलेला आहे. तर आता हा घालायचा आहे. इथं मी मिरच्या 5 ते 6 घेतलेल्या होत्या. तुम्ही इथं मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता ह्याच्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. तर मीठ पण चवीनेच घालायचं आहे. आता ह्याच्यामध्येच मी मेथी अशी स्वच्छ धुऊन अशी बारीक कट करून घेतलेली आहे. तर स्वच्छ धुऊनच अशी बारीक कट करून घ्यायची आहे, जेवढं शक्य होईल तेवढी कट करून घ्यायची आहे. आता ह्या पिठामध्ये आपल्याला ही मेथी आहे ती घालायची आहे. आणि इथं आपल्याला पाणी घालायच्या आधी छान असे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होतं, जे पण आपण मसाले घातले होते आणि जे मेथी घातलेली आहे छान असे पिठामध्ये मिक्स होईल आणि त्याची चव आहे ती छान अशी सगळ्या पिठामध्ये लागेल. तर चला अशीच हे मी मिक्स करून घेते. इथं आपल्या अजून पुऱ्या चांगल्या खुसखुशीत होण्यासाठी इथं मी मोहनचा वापर केलेला आहे. म्हणजे इथं मी गरम नाही केलेलं, पण इथं मी 1 पळी एवढं आपलं साधं नॉर्मल जे तेल असतं खाण्याचं ते घालणार आहे. आता हे तेल पण आपण छान असं या पिठाला चोळून घ्यायचं आहे. आणि इथं थोडं थोडं करून पाणी ह्याच्यामध्ये चांग जसं आपण रेग्युलरच्या पुऱ्यांना भिजवतो तसं हे पीठ भिजवायचं आहे. जास्त पण पातळ असं भिजवायचं नाही. तर जेवढं तुम्हाला पाणी लागेल तेवढं तुम्ही असं घट्टसर त्याचा गोळा मळून घेऊ शकता. आता इथं मला जेवढं पाणी लागत आहे तेवढं मी थोडं थोडं पाणी करून छान असा त्याचा घट्टसर असा गोळा मळून घेते. तर एकदम नाही पाणी घालायचं. इथं बघू शकता असा आता घट्टसर असा मी या पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे. आता ह्याला काय करायचं, आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. आणि तेल लावून परत एकदा छान असं मळून घ्यायचं आहे. तेल लावल्यामुळे काय होतं, छान असं आपलं जे पीठ आहे ते तसंच मऊ राहतं. आणि इथं आपण रवा घातल्यामुळे हे आपल्याला पीठ आहे ते चांगलं 15 ते 20 मिनटासाठी आता झाकून ठेवून असंच ठेवायचं आहे, जेणेकरून छान असा आपला रवा पण भिजेल. इथं बघू शकता 15 ते 20 मिनटं झालेली आहेत आणि छान असं आपलं पीठ आहे तो रवा पण त्यातला छान असा भिजलेला आहे. आता काय करायचं आपल्याला, इथं ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या लाटून घ्यायचे आहेत. तर इथं मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये पण आपण पालक पुरी केली होती ना, तर तशी मी ट्रिक दाखवली होती की एकदाच आपण चपाती लाटून घ्यायची आणि त्याच्या अशा पुऱ्या करून घ्यायच्या. तर आज मी तशाच प्रकारे हे पण पुऱ्या आहेत ते लाटून घेणार आहे. इथं बघू शकता अशा प्रकारे थोडं थोडंसं पीठ लावून आपल्याला ही जी चपाती आहे पूर्ण अशी लाटून घ्यायची आहे. तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा जाड अशा ठेवू शकता, पण मी आता इथं हे मेथीच्या पुऱ्या बनवणार आहे त्याच्यामुळे जरा थोडेसे पातळ अशी चपाती आहे ती लाटणार आहे, जेणेकरून मला अशा खुसखुशीत अशा ह्या पुऱ्या पाहिजेत. त्याच्यामुळे मी इथं जरा पातळच लाटणार आहे. तुम्हाला जर मऊ अशा पाहिजे असतील तर तुम्ही इथं जरा थोड्याशा जाडसरसुद्धा लाटून घेऊ शकता. आता इथं आपली चपाती पूर्ण अशी लाटून झालेली आहे आणि इथं मी आता एक झाकण घेतलेलं आहे आणि झाकणाच्या सहाय्याने अशा प्रकारच्या मी गोल त्याच्या पुऱ्या करून घेणार आहे. तर बघू शकता खूप सोपी पद्धत आहे अशा पुऱ्या करायची. एक एक लाटण्यापेक्षा ही सोपी पद्धत आहे. तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारच्या कुठल्या पण इथं आपण पुरीचा प्रकार केला की अशा प्रकारच्याच पुऱ्या करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपलं काम पण हलकं होतं आणि छान अशा एकसारख्या पुऱ्या तयार होतात. तर चला सगळ्या पुऱ्या मी करून घेते. इथं बघू शकता सगळ्या आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या लाटून झालेल्या आहेत. आता सगळ्याच मी एकदमच पुऱ्या लाटून घेतल्या आणि छान अशा गोल आकारामध्ये कट करून घेतल्या. तर अशाच प्रकारे मी ते जी जाडी ठेवलेली आहे, जास्त पण पातळ नाही किंवा जास्त पण जाड नाही. तर अशा प्रकारच्या सगळ्या पुऱ्या आपल्या लाटून झालेल्या आहेत. आता ह्या पुऱ्या आपण तळून घेऊया. तर त्यासाठी इथं मी कढईमध्ये गरम करायला तेल ठेवलेलं आहे आणि तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. तेल चांगलं कडकडीतच गरम करून घ्यायचं आहे.
एक एक करून आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे त्याच्यावर त्याचं तेल सोडायचं आहे, जेणेकरून छान असे पुरी आहे ती फुलते आणि मस्त दोन्ही साईडने आपली तळून होते। बघू शकता मस्त अशी आपली पुरी फुगलेली आहे। तर आपल्याला फुल गॅसवरच या पुऱ्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहे। तर बघू शकता मस्त अशी पुरी फुगलेली आहे। तुम्ही तर जास्तीत तेल घालून एकदम तीन तीन चार चार सुद्धा पुऱ्या तळून घेऊ शकता। बघू शकता मस्त आपली पुरी तळून झालेली आहे, मस्त असं खुसखुशीत अशी पुरी तयार होते। तर तुम्ही तर कलर बघू शकता मस्त असा आलेला आहे। तर बाकीच्या मी अशाच पुऱ्या तळून घेते। इथं आपल्या सगळ्या आता ज्या मेथीच्या पुऱ्या आहेत तुम्ही तर मटरीसुद्धा म्हणू शकता, खूप छान अशा झालेल्या आहेत, टेस्टला तर अप्रतिम लागतात। तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारच्या पुऱ्या आहेत ते बनवून बघा। जेव्हा केव्हा तुम्ही प्रवासात जाल तेव्हा हे अशा बनवून नेऊ शकता किंवा शॉर्ट ब्रेकसाठी मुलांना हे करून ठेवू शकता। जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या चॅनल कनेक्ट राहा, जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर आता चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।